नागपुरातील दत्तवाडी परिसरात प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकरावर प्राणघातक हल्ला करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपी प्रेयसी ही घटस्फोटित असून वाडी पोलिसांनी तिला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 30 वर्षीय आरोपी प्रेयसीचे वाडी येथील गुरुप्रसाद नगर इथे राहणाऱ्या अक्षय कृष्णाजी ढोके याच्याशी 2 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अक्षय हा सोविस्को प्रायव्हेट लिमिटेड या बिस्किट कंपनीत काम करत असून मागील 1 महिन्यापासून अक्षयने तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध तोडल्याने त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. आरोपी प्रेयसीने अक्षयच्या आईला फोन करून तुमच्या मुलाने माझ्याशी मैत्री तोडली असून मी त्याला पाहून घेईल अशी धमकीही दिली होती. सोमवारी 17 जानेवारीला 17:45 दरम्यान आरोपी प्रेयसीने अक्षय राहत असलेल्या किरायाच्या खोलीवर जाऊन तू माझ्याशी मैत्री का तोडली व लग्नास नकार का दिला या कारणावरून भांडण केले व त्याच्यावर चाकूने हल्ला करत त्याला जीवेनिशी ठार मारण्याचा प्रयत्न केला. अक्षय आपला जीव वाचवण्यासाठी जखमी अवस्थेत खोलीबाहेर पडत मला वाचवा वाचवा असे ओरडत रस्त्याने धावू लागला. दरम्यान रस्त्यावर वर्दळ असल्यामुळे आजूबाजूचे लोक अक्षयच्या मदतीला धावले व त्यांनी अक्षयला स्थानिक वेलट्रीट रुग्णालयात उपचारासाठी भरती केले. वाडी पोलिसांनी संबंधित प्रेयसीला अटक केली असून ठाणेदार ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दिनांक 17/1/2022 घटना आहे. रात्रीचं 9:50 ते 10 वाजताचं दरम्यानचं. यातील आरोपी पूजा गोस्वामी ही अक्षय ढोके यांच्याशी 2020 पासून मैत्री होती आणि ती ऑलरेडी डायवर्स झालेली बाई आहे. तिने अक्षयसोबत संबंध जोडला 2020 मध्ये आणि नंतर मग लग्न करतो असं अक्षयने तिला सांगितलेला होता. जोपर्यंत मोठ्या भाऊचं लग्न होत नाही तोपर्यंत तुझ्याशी लग्न करणार नाही असं अक्षय ढोकेने म्हटलं. त्या कालावधीमध्ये हिने त्याचे घरी त्यांच्या आईवडिलांनासुद्धा फोन करून धमकी दिलेली होती की अगर माझ्याशी अक्षय जर लग्न नाही केला तर मी पाहून घेईन म्हणून परत ती 17 तारखेला अक्षय ढोकेच्या रूममध्ये जाऊन त्याच्याशी वाद घालून त्याला तिथल्याचे एका चाकूने मारून जखमी केला. अक्षयला नंतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला आहे. सध्या तो वेलट्रीट हॉस्पिटल येथे भरती असून उपचार सुरू आहे. त्याचा उजव्या मानेला डाव्या गालावर हाताचे मनगटावर आणि मांडीला मार लागलेला आहे. तो सिरियस आहे. आरोपी ही अक्षयला जखमी करून पडून गेलेली होती. तिने जातांनी मोबाईल स्विच ऑफ केलेला होता. मोबाईलचं लोकेशन आणि CCTV फुटेजचा हे करून आम्ही तिला सध्या ताब्यात घेतलेले आहे. पुढे तपास चालू आहे. ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस माननीय DCP सर, कारण की घटनेचे गांभीर्य पाहून माननीय DCP सर तसेच ACP मॅडम आणि माननीय वपुनी मॅडम हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपीचा शोध घेण्याकरिता कसोशीने मार्गदर्शन केले आणि त्यांचे योग्य मार्गदर्शनानुसार आरोपीला आम्ही सध्या ताब्यात घेतलेले आहे. पुढचे तपास सुरू. VKB न्यूजसाठी विलास माडेकर, वाडी, नागपूर.